तर अमरावतीच्या उमेश कोल्हे हत्या प्रकरणामध्ये पोलिसांच्या भूमिकेवरती प्रश्नचिन्ह निर्माण झालंय. उमेश कोल्हेंच्या हत्या प्रकरणाला लुटीच्या उद्देशानं झालेला खून असा रंग देण्याचा प्रयत्न झालाय. हे पोलिसांनी कुणाच्या सांगण्यावरून केलं असा प्रश्न देखील विचारला जातोय. उमेश कोल्हेंचं हत्या प्रकरण कुणी दडपलं? द्वेषापोटी केलेल्या हत्येला लुटीचं प्रकरण दाखवलं. अमरावती पोलिसांची भूमिका संशयाच्या भोवऱ्यात. अमरावतीच्या उमेश कोल्हेंच्या हत्या प्रकरणात अमरावती पोलिसांच्या भूमिकेबाबत संशय निर्माण झालाय. उमेश कोल्हेंची जेव्हा हत्या झाली तेव्हा पोलिसांनी या प्रकरणाला लुटीचं प्रकरण दाखवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आमदार रवी राणांनी केलाय. चौकशी होना चाहिए क्योंकि कोई रॉबरी नहीं है, रॉबरी का रूप दिया जा रहा है, इस केस को दबाया जा रहा है पुलिस कमिश्नर और गार्डियन मिनिस्टर के माध्यम से. जो केस हिंदुओं के फेवर में अगर पोस्ट किया है कोल्हे ने, इसलिए उसका मर्डर हुआ है. उमेश कोल्हे द्वेषाला बळी ठरले हे जगासमोर येऊ नये म्हणून पोलिसांना राज्यकर्त्यांनी हाताशी धरलं होतं असा आरोप खासदार नवनीत राणांनी केलाय. कोणती सरकार पडते आणि दुसरी सरकार स्थापन होते त्याच्यामध्ये अशी जर मुद्दे बाहेर आले तर अजून आमचे सरकारची बदनामी होईल. या लपवण्यासाठी जे अमरावतीचे गार्जियन मिनिस्टर त्यांनी प्रेशर आणून जे डिपार्टमेंटनी काम केलं आणि सीपी आरती सिंगनी या पूर्ण प्रकरणाला दाबण्याचा प्रयत्न केला. अमरावतीच्या पोलीस आयुक्तांची या प्रकरणातली भूमिका संशयास्पद असल्याचा आरोप राणांनी केलाय. त्यामुळं एनआयएनं अमरावतीच्या पोलीस आयुक्तांचीही चौकशी करण्याची मागणी राणांनी केली आहे. मला वाटते ज्यांनी घटना केली, ज्यांच्या हातून ही घटना घडली, ज्यांनी उद्देश घेऊन ही घटना केली त्यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे. पण ज्या सीपीनी या घटनेला दाबण्याचा प्रयत्न केला त्या सीपीवरही बरोबरीची कारवाई झाली पाहिजे. ते सुद्धा आपण एनआयएला केंद्रीय एजन्सीला आपण मांग करत आहे. उमेश कोल्हेंच्या हत्या प्रकरणाला पोलिसांच्या पातळीवर दडपण्याचा प्रयत्न झाला असेल तर ते गंभीर आहे. त्यामुळे पोलिसांवरही कारवाई करण्याची मागणी होती आहे. संजय शेंडे, न्यूज 18 लोकमत, अमरावती. सूरत ते गुवाहाटी, मुंबई ते दिल्ली, कुणाच्या हाती येणार सत्तेची किल्ली? सत्ता नाट्याची प्रत्येक घडामोड सर्वात आधी फक्त न्यूज 18 लोकमत वर.